स्मार्ट सुगरणीसाठी उपयुक्त अशा 10 किचन टिप्स। टिप्स पहिली, अळूवडी करण्यासाठी बेसन पीठ भिजवून घेतल्यानंतर त्यामध्ये 1 ते 2 चमचे कडकडीत तेलाचं मोहन घाला, अळूवडी छान कुरकुरीत होते। टिप नंबर 2, ज्वारी दळून आणल्यास बरेच दिवस झाल्यावर भाकरी चांगली बनत नाही, पीठ खराब होण्याच्या मार्गावर असतं, त्यावेळेस पाणी गरम करून पीठ मळावे म्हणजे भाकरी गोल थापता येते आणि भाकरी छान फुगते। टिप नंबर 3, उपवासाच्या वेळी वरीचा भात करताना तांदूळ नेहमी तुपात भाजावे आणि मग भात करावा, भाताची चव अधिकच वाढते। टिप नंबर 4, मुगाची खिचडी बनवताना मुगाच्या डाळीऐवजी मोड आलेले मूग वापरावे, त्यामुळे खिचडी मऊसूत होते आणि पौष्टिकही होते। टिप नंबर 5, दूध उतू जाऊ नये म्हणून दूध उकळताना त्यामध्ये 1 चमचा पाणी घाला। टिप नंबर 6, पास्ता व नूडल्स करताना ते चिटकू नये म्हणून शिजताना त्यात थोडेसे तेल घाला, म्हणजे ते चिकटणार नाही आणि मोकळे होतील। टिप नंबर 7, चहा चांगल्या होण्यासाठी अगोदर पाणी उकळून घ्या आणि नंतर चहा पावडर घाला, चहा पावडर उकळल्यानंतर साखर घाला आणि दूध टाका। टिप नंबर 8, तूर डाळीचे वरण बनवताना त्यात थोडी मुगाची डाळ घालावी, म्हणजे ॲसिडिटीचा प्रमाण कमी होते। टिप नंबर 9, दररोज जेवताना कांद्याचे सेवन केल्याने डोळ्यांच्या समस्या दूर होतात। टिप नंबर 10, नियमित इलायचीचे सेवन केल्यास अस्थमा, खोकला, ताप, फुफ्फुसांचे आजार कमी होतात। तुम्हाला जर अशा टिप्स आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।